नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। पर्यावरण दक्षता मंडळाच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने आज दिनांक 24 जून 2023 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत देवीचा पाडा, सातपूल जेटी, डोंबिवली पश्चिम येथे पर्यावरण दक्षता मंडळातर्फे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। या मोहिमेला स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रगती महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, फ्रीडम ऍक्टिंग ग्रुपचे सदस्य, स्थानिक ग्रामस्थ, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी आणि कर्मचारी इत्यादींनी आपल्या बहुमूल्य सेवेचे योगदान या ठिकाणी दिले। खाडी किनारी असलेले प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी फर्निचर, कापड यांनी बनलेल्या अनेक वस्तू या ठिकाणी जमा झालेल्या 1.5 टन कचऱ्यामध्ये आढळल्या। प्लास्टिक पासून बनलेल्या अनेक सिंगल यूजच्या अनेक वस्तू, पादत्राणे, बाटल्या, फोटो फ्रेम, देवारे, चादरी, मूर्त्या इत्यादी वस्तू खाडी परिसरातून उचलून स्वच्छता करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांना पर्यावरण दक्षता मंडळातर्फे खाडी, खारफुटी, परिसंस्था याविषयी माहिती देण्यात आली। तसेच पर्यावरण दक्षता मंडळाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली। घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त अतुल पाटील सर यांनी उपस्थितांना स्वच्छतेचे महत्व आणि कचरा वर्गीकरण, उघड्यावर कचरा न टाकणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे ही स्वच्छतेची त्रिसूत्री समजावून सांगितले आणि सहभागींचे आभार मानले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।